मित्रांनो, काही दिवसापूर्वी मला एक गिफ्ट मिळालंय आणि ते गिफ्ट आहे डिजिटेकचं ट्रायपॉड. हे ट्रायपॉड खूपच छान आहे आणि यामुळे मला व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मदत होईल. मित्रांनो, ज्यांनी मला हे ट्रायपॉड गिफ्ट केलं आहे ना, त्यांच्यासाठी मला काहीतरी बोलायचं आहे. तर तुम्ही दिलेलं ट्रायपॉड खूपच छान आहे, मला हे ट्रायपॉड खूपच आवडलं, यामुळे मला व्हिडिओ बनवण्यासाठी खूपच मदत होईल. तर थँक्यू सो मच मला हे ट्रायपॉड देण्यासाठी. मित्रांनो, तुम्हा सर्वांना ट्रायपॉड पाहिजे ना, चला तर मग याची अनबॉक्सिंग करूया. मित्रांनो, मी ट्रायपॉडची अनबॉक्सिंग करणार नाही. पहिल्यांदा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही ना, व्हिडिओच्या खाली तुम्हाला लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवर सिलेक्ट करा. त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहतील. केलं ना सबस्क्राईब नक्की? चला तर मग अनबॉक्सिंग करूया. मित्रांनो, हे आहे डिजिटेकचं ट्रायपॉड. चला तर याची आता अनबॉक्सिंग करूया. मित्रांनो, यासोबत एक ब्लूटूथ कनेक्ट रिमोट पण भेटलेला आहे. याला ब्लूटूथला कनेक्ट करावं लागतं आणि यापासून आपण फोटो काढू शकतो. चला तर याची अनबॉक्सिंग करूया ट्रायपॉडची. तर रिमोट या बॉक्समध्येच होता, पण मी आधी पण बॉक्स उघडलेला आहे त्यामुळे मी रिमोट काढून घेतलेला आहे. मित्रांनो, तर हे मोबाईल होल्डर आहे, यामध्ये आपण मोबाईल लावून व्हिडिओ काढू शकतो. आणि हे आपलं ट्रायपॉड आहे आणि यावरती हे मोबाईल होल्डर लावायचं असतं. तुम्ही असं पण लावू शकता आडवं, आणि जर तुम्हाला उभं लावायचं असेल तर असं पण लावू शकतो आपण. याला स्क्रू आहे खाली आणि असं गोल गोल फिरवायचं आणि हे फिट होऊन जातं. तर असं हातामध्ये पकडायचं आणि व्हिडिओ बनवायचा. तर हे आहे ट्रायपॉड आपलं. हे कसं पण फिरवू शकता तुम्ही तुमच्या सोयीनुसार. तुम्हाला जसं व्हिडिओ बनवण्याचा अँगल आहे ना, तुम्ही तसं याला सेट करू शकता. आणि यामध्ये मोबाईल लावायचा असतो. तर हे खूपच छान आहे. तर एकदम असं फिट करून घ्यायचं, त्यामुळे मोबाईल बिबाईल पडणार नाही तुमचा. आणि चला तर यामध्ये आता आपण मोबाईल बसवूया. मित्रांनो, यामध्ये आपण मोबाईल फिट केलेला आहे. तर हा एक जुना मोबाईल आहे माझ्या मोबाईलने. तर मी आता व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे दुसरा मोबाईल तुम्हाला बसवून दाखवत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही याला मोबाईल बसवू शकता. मित्रांनो, जेव्हा तुम्ही यामध्ये मोबाईल लावता ना, तुम्ही हा रिमोट ब्लूटूथला जर कनेक्ट केला ना, तुम्ही याने फोटो काढू शकता आणि व्हिडिओ चालू बंद करू शकता. तर या रिमोटमुळे पण खूपच मदत होते. तुम्हाला सारखं मोबाईलला टच करावं लागत नाही. आणि हा रिमोट खूपच छान आहे. यासोबतच बॉक्समध्येच मिळाला होता. तर असा आहे हा रिमोट. यामध्ये मागे एक सेल आहे. हे बटन असं चालू करावं लागतं. त्यामध्ये लाईट लागते आणि जेव्हा ब्लूटूथ कनेक्ट होतं ना, तेव्हा ही लाईट बंद होते. आणि हे बटन दाबलं का आपण फोटो काढू शकतो. मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा एकदा भेटूया माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.